अनन्वित अत्याचार झाले, अनेकांची षडयंत्र रचून हत्या झाली आणि एक पद्धतशीर कट आधीच काश्मीरमध्ये अल्पसंख्याक असलेला हिंदू बांधव त्याला त्यातून कसं पळवून लावता येईल, हा कट, हिंदूंची झालेली हत्या, हिंदूंवर झालेले अत्याचार, हा इतिहास कोणालाही नाकारता येणार नाही। आणि इतिहासाच्या पानातूनच शिकायचं असतं। आणि म्हणून द काश्मीर फाईल्स हा जो चित्रपट आलाय, या चित्रपटाच्या बाबतीत काँग्रेस नेत्यांचं वक्तव्य अतिशय दुर्दैवी आहे। म्हणजे या चित्रपटात हिंदूंवर झालेल्या अत्याचाराचा इतिहास, जी परिस्थिती होती ती परिस्थिती दाखवली। तर याही ठिकाणी काँग्रेसनं हिंदूंना लक्ष करावं, म्हणजे काँग्रेस पक्षाचा हिंदू विरोध किती पराकोटीचा आहे। म्हणजे निवडणुका आल्या की काँग्रेसचे नेते जानवं घालतात, मंदिरात जातात, अभिषेक करतात, निवडणूक संपली आणि हिंदू अत्याचाराचा हा जो छळाचा हा इतिहास जेव्हा चित्रपटाच्या रूपाने समोर येतो, त्यावेळेस एका विशिष्ट धर्माची बाजू घेत हिंदूंना तुम्ही लक्ष्य करणार आहात, ही बाब अतिशय निंदनीय आहे। सोबत महाराष्ट्राच्या या तीन पक्षाच्या सरकारला आमची मागणी आहे, आमची म्हणजे महाराष्ट्रातल्या समस्त बांधवांची मागणी आहे की हा चित्रपट पूर्णपणे टॅक्स फ्री करावा। पण एका ठिकाणी काँग्रेसचा ज्या पद्धतीचा हिंदू विरोध पाहायला मिळतोय, तर त्यामुळे ठाकरे सरकार या चित्रपटाला टॅक्स फ्री करणार की नाही याबाबत देखील त्यांनी त्यांचं मौन सोडलं पाहिजे। आणि हिंदूंचा इतिहास दाखवणारा चित्रपट जर या महाराष्ट्रात टॅक्स फ्री होत नसेल, तर महाराष्ट्रातल्या हिंदू बांधवांनी रस्त्यावर का येऊ नये याचं उत्तर देखील ठाकरे सरकारनं द्यावं। खरं तर आत्ता महाविकास आघाडीमध्ये असलेले शिवसेना पक्ष आहे आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कशा पद्धतीनं हिंदूंना वाचवण्यासाठी मदत केली असं सुद्धा या चित्रपटात दाखवण्यात आलेलं आहे। तर तुम्हाला वाटतं का की शिवसेना ही भूमिका घेईल की हा टॅक्स फ्री करावा? स्वर्गीय बाळासाहेबांचं हिंदुत्व शिवसेनेनं किंवा सोडून दिलंय हे मागच्या 28 महिन्यात आपण क्रमवार पाहिलं। जर स्वर्गीय बाळासाहेबांचं हिंदुत्व शिवसेनेत आज वर्तमानात राहिलं असतं तर टॅक्स फ्री करायला एवढा वेळ लागला असता? या चित्रपटाच्या विरोधात, म्हणजे एका अर्थानं हिंदूंच्या विरोधात काँग्रेसचे नेते बोलतात, शिवसेनेचा सामना का गप्प आहे? शिवसेनेचे नेते त्यावर का टिप्पणी करत नाहीत? त्यांची तोंडं शिवली आहेत कोणी? अरे ठीक आहे, निवडणुका येतील जातील, सरकार येतील जातील, पण ज्या ठिकाणी हिंदू म्हणून तुम्ही लोकांकडे जाऊन मतं मागता, त्या हिंदूंच्या इतिहासाला एका चित्रपटामध्ये प्रदर्शित केलं जातं, दाखवलं जातं, त्यावर काँग्रेसचे नेते टीका करतात, हिंदूंवर टीका करतात, तरी देखील फक्त सत्तेच्या मोहासाठी शिवसेना काही बोलायला तयार नाही। आमची ठाकरे सरकारकडे मागणी आहे की खरोखर तुमचं हिंदुत्व शेष असेल तर या चित्रपटाला करातून तुम्ही मुक्तता द्यावी। आणि ज्या काँग्रेस नेत्यांनी अप्रत्यक्षपणे हिंदूंवर टीका केली आहे त्या काँग्रेसला देखील तुम्ही सडेतोड उत्तर देण्याची आवश्यकता आहे। कश्मीर में जिस प्रकार से हिंदुओं पर अत्याचार हुए, उन्हें पीड़ित प्रताड़ित किया गया, एक छलावा उनका इतिहास के पन्नों ने देखा है, किस क्रूरता से, बर्बरता से उन पर हमले किए गए, उनकी जान ली गई, और यह सारा कश्मीर के हिंदुओं का इतिहास द कश्मीर फाइल्स इस फिल्म में दर्शाया है। पर दुर्भाग्य देखिए, कांग्रेस के नेता उस पर भी आरोप प्रत्यारोप और टिप्पणी, कटाक्ष की राजनीति कर रहे हैं। जब चुनाव समीप आते हैं तो यही कांग्रेस के नेता जनुई पहनकर हिंदुओं के मंदिरों पर दस्तक देते हैं, मंदिरों के द्वार पर जाते हैं और हिंदू समाज से
वोट करें, इस प्रकार की याचना करते हैं। अब जब हिंदुओं का इतिहास, उन पर किस प्रकार से अत्याचार हुआ इतिहास जब सामने एक फिल्म के द्वारा आ रहा है, तो कांग्रेस के नेता अप्रत्यक्ष रूप से हिंदुओं पर आरोप कर रहे हैं, हिंदुओं पर टिप्पणी कर रहे हैं। इस बात की हम निंदा करते हैं।